दरवर्षीप्रमाणे यंदाही गोरगरिबांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीने दिवाळी फराळाच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं. दिवाळी निमित्ताने गेल्या 14 वर्षांची शिवसेनेची परंपरा आजही अंबरनाथ शहरात कायम ठेवण्यात आली आहे. अंबरनाथ पश्चिमेकडील खुंटवली परिसरात गरीब आणि गरजू नागरिकांना शिवसेना शहर प्रमुख अरविंद वालेकर यांच्याकडून दिवाळी फराळाच्या साहित्याचे वाटप करण्यात आलं आहे. सोबतच महिलांसाठी भाऊबीजेची विशेष भेटी देण्यात आली आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या समीकरणाची सांगड घालत हा फराळ साहित्य वाटप करण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वी अंबरनाथ पूर्वेकडील नागरिकांनी याचा लाभ घेतला, तर आज अंबरनाथ पश्चिमेकडील खुंटवली परिसरातील सुमारे 5,000 जास्त नागरिकांनी दिवाळी फराळाच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे. यामध्ये रवा, मैदा, करंजी, शंकरपाळी, लाडू तसेच चिवडा बनवण्याच्या साहित्याचा समावेश होता. तसेच महिलांसाठी विशेष भाऊबीजेची साडीही देण्यात आली आहे. शिवसेनेची परंपरा आहे ही. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून त्यांच्या सांगण्यावरून शिवसेनेची जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण याच उद्देशाने गेली 13 वर्ष अंबरनाथ शिवसेना शहर शाखेच्या वतीने आणि अरविंद वाळेकर साहेब राजेंद्र वाळेकर यांच्या वतीने विभागातील गरजू नागरिकांना आपण हे दिवाळीचं साहित्य वाटप करत असतो आणि नागरिक देखील त्याला चांगला प्रतिसाद देतात, त्याचा उपभोग घेतात. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवासेना हे सर्वजण अहोरात्र मेहनत घेत असतात, म्हणूनच हा कार्यक्रम यशस्वी होतो. परवासुद्धा पूर्वेला 5 तारखेला देखील आम्ही हा कार्यक्रम घेतला, तिथे देखील जवळजवळ 3 ते 3,500 नागरिकांपर्यंत आपण हे कूपन आणि साहित्य पोहोचवलं. तसंच आज दिनांक 8 भवानी चौक खुंटवली या सर्व विभागातील नागरिकांना आपण हे दिवाळीचं साहित्य वाटप करत असतो. दरवर्षी फक्त 10 रुपयांमध्ये आपण हे साहित्याचं वाटप करतो. प्रत्येक नागरिकांच्या घरी दिवाळी गोड व्हावी, त्यांचा सण आनंदात जावा यासाठी आपण हा उपक्रम शहर शाखेच्या माध्यमातून घेत असतो. आणि गेली अनेक वर्ष असे समाज उपयोगी कार्यक्रम आपण शिवसेना शहर शाखा अरविंद वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून करत आहोत आणि यापुढेही करत राहू की दिवाळी सर्व नागरिकांना सुखसमृद्धीची, आनंदाची आणि आरोग्यदायी जावो अशा मी सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर. अंबरनाथ मध्ये प्राइम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भीमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचा शोरूम, बँकेट हॉल, रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत. पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंग वर 5 ग्रॅम सोनं मिळवा. अंबरनाथच्या या प्राइम लोकेशन वर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह. चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला. आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, भीमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र. कॉन्टॅक्ट नंबर 9021506943. मॅक्सलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतात, ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर,
ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.